विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला उमरखेड महागाव येथे धक्का बसला. 1000 अधिक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड यांनी अन्यायाचा पाडा वाचला. मित्रपक्ष भाजपकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतो. गुणवंत राठोड यांनी भाजपवर आरोप केले. या संदर्भात जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड. सत्तेमध्ये असताना सुद्धा खोटे गुन्हे दाखल करण्यात येते. एकंदर पाहिलं तर अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी या ठिकाणी ज्यात यवतमाळमध्ये आरोप केलेला आहे, थेट आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर आमदारसुद्धा त्यांचे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होते, मात्र तरीसुद्धा त्यांच्यावर आरोप झालेला आहे. कसा तुमच्यावर या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले, का तुम्ही या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे? एक भाजपची महिला पदाधिकारी ज्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि मी स्वतः मित्रपक्षात असताना सुद्धा, अजित पवार गटात असताना सुद्धा, भाजपच्या काही लोकांनी इथं उमरखेडमध्ये केंद्रस्थान आहे की जे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकतात, पोलीस स्टेशनला फोन करतात, या सर्व जाचा कंटाळून माझ्यासोबत हजारोच्या संख्येनं आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे. 354A 354B असे खोटे गुन्हे दाखल केले. या सर्व जाचक कंटाळाला आणून मी अजित पवार गट सोडलेला आहे आणि आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे, कारण भाजपसोबत मी कामच करू शकत नाही. नक्की एकंदर पाहिलं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचा अत्याचार होतो, मात्र तो अत्याचार दूर करण्यासाठी कुठलाही पक्ष जे आहेत सत्तेमध्ये असलेला पक्ष हा समोर येत नाही आणि कार्यकर्त्यांना जे आहे तर पदाधिकाऱ्यांना जे आहे तर दिलासा देत नाही, असा सुद्धा या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, उमरखेड, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.